इथे प्रत्येक डिश मध्ये किती टमाटे आहेत? दोन। या तीन डिश मिळून एकूण किती टमाटे आहेत? दोन अधिक दोन अधिक दोन अशी बेरीज केली तर सहा टमाटे आहेत। समजा अशा सहा डिश भरल्या तर एकूण किती टमाटे होतील? मग दोन हे सहा वेळा घेऊन सर्वांची बेरीज करावी लागेल। दोन अधिक दोन अधिक दोन अधिक दोन अधिक दोन अधिक दोन ही बेरीज आहे बारा। पण चांगलाच वेळ लागला ही बेरीज करायला। अशी एकाच संख्येची पुन्हा पुन्हा बेरीज करायची असेल तर संख्यांचे पाढे उपयोगी पडतात, आपण ते शिकू। तुम्ही थोडेसे पाढे तयार केले तर अशा बेरजा पटकन करता येतील।